शिवसेना ठाकरे गटानं लोकसभेच्या 23 जागांसाठी आग्रही भूमिका घेतली. परिणामी राहिलेल्या 25 जागांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं समाधान होईल का? वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील असे प्रश्न निर्माण झालेत. पाहुयात हा रिपोर्ट. शिवसेना ठाकरे गटानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात 23 जागांवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. काही जागांची अदलाबदल करण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटानं दाखवली असली तरी 23 जागांवर तडजोड होणार नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेनेनं त्यांची ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोल्याची जागा वंचितला देण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, शिर्डी, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले, अकोला, रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ वाशिमच्या जागांवर शिवसेना ठाकरे गटानं दावा केलाय. त्यामुळे काँग्रेसमधून विरोधाचे सूर उमटलेत. मी जागा म्हणणार नाही, मी जागा बोलणार नाही आणि इंडियाच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू. शिवसेनाने जिस तरीके से मैंने अखबारों के जरिए देखा कि जिस तरीके से डिमांड की है कि 23 सीटें चाहिए, 23 सीटें बहुत ज्यादा होती हैं. आउट ऑफ 48 23 सीटें आपको दे देंगे तो हम क्या लड़ेंगे. कि पिछले 1.5 सालों में शिवसेना बुरी तरह से बिखर गई, टूट गई. जो 18 एमपी बोलते उसमें पता नहीं कितने एमपी, एक दर्जन से ज्यादा एमपी उनके छोड़ के चले गए. शिवसेनेची नेमकी मतं किती आहेत असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केल्यानं संजय राऊतांनी त्यांचा समाचार घेतला. 2019 काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त चंद्रपूरची एकमेव जागा मिळाली होती याची आठवण संजय राऊतांनी करून दिली. कोण आहेत ते मला आधी उत्तर द्या तुम्ही. ते जे बोलता आहे ते कोण आहेत? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटॉर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याच्या, आम्ही मुळात राज्याचाच बोलत नाही आहोत ना. आता काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही दिल्लीत बोलतो. जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय. जिंकलेल्या, आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात. संजय राऊतांनी समाचार घेतल्यानंतर काँग्रेसला रोज आव्हान देऊ नका असं संजय निरुपम यांनी निक्षून सांगितलं. 2019 निकाल जागा वाटपाचा आधार होऊ शकत नाही अशी भूमिका संजय निरुपम यांनी घेतली. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्षाची चिन्ह निर्माण झालेली असताना शरद पवार गटाने मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे. चर्चा महाविकास आघाडीची पुढच्या वेळेस आठवड्यात आहे, मग सगळं स्पष्ट होईल. शिवसेना ठाकरे गट अकोल्याची जागा वंचित बहुमत आघाडीसाठी आणि हातकलंगणेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याची शक्यता वर्तवली जाते. एकंदरीतच महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.